या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। आमदार सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी दुपारी महापालिकेच्या नवे आयुक्त शीतल तेली उगले यांची भेट घेतली, याविषयी पत्रकारांना माहिती दिली। शहराला होणारा पाणी पुरवठा नियमित व्हावा यासह दुहेरी जलवाहिनी पाणी पुरवठ्यासंदर्भात महापालिकेनं जवळपास 550 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे। यासाठी 350 कोटीच्या निधीची आवश्यकता आहे, त्यामध्ये वितरण व्यवस्था, जुनी पाईपलाईन बदलणं यासह इतर कामांचा समावेश आहे। यासाठी चर्चा करण्यात आली, हद्दवाढ भागात लाईटची व्यवस्था करण्यात यावी, तिथे सुविधा नसल्यानं नागरिकांच्या अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय। अक्कलकोट रोड MIDC होडगी रोड अंतर्गत रस्त्याच्या संदर्भात मंत्रालयात संबंधित 3 विभागाची बैठक घेण्यात यावी, यासाठी पाठपुरावा करण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।